पाकिस्तानमध्ये एका कॉलेज तरुणीने प्रपोज केल्यामुळे तिच्यावर आणि तिच्या प्रियकरावर विद्यापीठ प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट. प्रेम प्रकरण तरुणीला पडलं महाग. प्रपोज केला म्हणून विद्यापीठानं काढून टाकलं. पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठाची जाचक कारवाई. प्रेम करणं ही प्रत्येकाची खासगी बाब. कोणी कोणावर प्रेम करावं हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. पण प्रेम करणाऱ्यांवर जळणाऱ्यांचं प्रमाण कमी नाहीये. आणि त्यात जर प्रेम करणारे पाकिस्तानातील असतील तर मग विचारायलाच नको. पाकिस्तान हा धर्मवेड्यांचा देश. प्रत्येक गोष्टीचा इथं इस्लामशी संबंध लावला जातो. तसंच प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसार धर्माचा अर्थ लावतो. पाकिस्तानात स्त्री पुरुष समानतेचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. एका तरुणानं तरुणीला प्रपोज केल्याचं तिथल्या विद्यापीठाला मान्य आहे. पण तरुणीनं हे कृत्य केल्याचं विद्यापीठाला मान्य नाही आहे. त्यामुळे तरुणीनं तरुणाला प्रेमाची गळ काय घातली. लाहोर विद्यापीठात खळबळ माजली. तरुणीनं ढोपरावर वाकून फिल्मी स्टाईलनं तरुणाला गुलाब पुष्प देऊन मिठी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. जेव्हा मुलगी गुडघ्यावर बसून आपलं प्रेम व्यक्त करत होती त्यावेळी आजूबाजूला इतर विद्यार्थ्यांची गर्दी झाली. तिच्या या प्रपोजलचं इतर विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केलं. अगदी बॉलिवूडच्या चित्रपटासारखं सारं वातावरण खूपच रोमॅन्टिक झालं. बघ्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर तो शेअर केला. आणि तो काही वेळेत विद्यापीठ व्यवस्थापकांपर्यंत पोहोचला. विद्यापीठ परिसरात गैरप्रकार केल्याचा आरोप करत प्रेमी युगुलांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पण घाबरलेलं प्रेमी युगुल डिसिप्लिनरी कमिटी समोर हजर झालं नाही. अखेरीस त्यांना विद्यापीठातून काढून टाकल्याचा फतवा निघाला. दुसरीकडे सोशल मीडियावर विद्यापीठाच्या कारवाईची निंदा झाली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.